श्रेष्ठ दान आहे आणि रक्तदान शिबिर संघटनेच्या माध्यमातून पहिल्यांदा शिबिर घेण्यात येत आहे। सामाजिक बांधिलकी म्हणून आणि रक्तदान शिबिर लोकांचा प्राण वाचवू शकेल असे अतिशय महत्त्वाचे व राष्ट्रीय काम या संघटनेने केले आहे असे मत यांनी रक्तदान शिबिरात व्यक्त केले। या प्रसंगी सभापती मदन रामटेके, जिल्हा परिषद सदस्य महेश्वरी नेवारे, जिल्हा परिषद सदस्य लतान नेरुले, माजी जिल्हा परिषद सदस्य भूमला कुबरे, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डीजी रंगारी, डॉक्टर दीपक चंदवानी, शिवकुमार गणवीर, दीपक साखरे, प्राध्यापक धनंजय बावने, मनोज भाऊ कोटांगले, भावेश कोटांगले उपस्थित होते। या ठिकाणी सभापती मदन रामटेके, दीपक साखरे, इंद्रायणी कापगते यांचा कलावंतांच्या वतीने सत्कार सुद्धा करण्यात आला। 20 रक्तदानांनी रक्तदान केले। मी भंडारा जिल्ह्यातील साकोली या ठिकाणी आहे। साकोली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती साकोली येथे प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटना भंडारा जिल्ह्याच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। आपल्याला बघू शकता आपण की हे सर्व कलावंत आहेत आणि कलावंताने पहिल्यांदाच या ठिकाणी त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे। आपल्याजवळ भंडारा जिल्ह्याचे कलावंताचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत भावेश कोटांगले या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊ। एशियन न्यूजमध्ये भावेश आपला स्वागत आहे। कलावंत प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटना साकोली तालुक्याच्या वतीने जो आरोग्य शिबिर ठेवलेला आहे तो विशेष करून राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो पूर्ण देशामध्ये। तर आपण सुद्धा या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केलं, काय उद्देश आहे आपण काय सांगा? सर्वप्रथम एशियन न्यूजचं सर्वप्रथम या संघटनेच्या वतीनं हार्दिक स्वागत व अभिनंदन व आभार सुद्धा। प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटना साकोलीच्या वतीनं आम्ही राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्तानं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि हे आयोजन करण्याचा मागचा एकच उद्देश आहे की कोरोनाच्या काळामध्ये या संघटनेच्या वतीनं कलावंतांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून अनेक मोर्चे, निवेदनं आणि आंदोलनंसुद्धा केलेले आहेत आणि ते सफलसुद्धा आम्ही करून दाखवलेले आहेत। काही कलावंतांना आर्थिक पॅकेज मिळालं पाहिजे याच्यासाठीसुद्धा आंदोलन केले, शासनाने कोरोना पॅकेज म्हणून कलावंतांना 5,000 रुपये देण्याचं कबूलसुद्धा केलेलं आहे आणि तसं शासनाकडे निधी जिल्ह्यामध्ये पाठवलेली आहे असे आम्हाला सूचना आलेली आहे। पण एक डोक्यामध्ये अशी कल्पना आली की ही संघटना निव्वळ कलावंतांसाठीच रस्त्यावर येत नाही तर एक सामाजिक बांधिलकी आपण ठेवली पाहिजे म्हणून ज्या महापुरुषांनी अहोरात्र प्रयत्न करून आम्हाला जे स्वाभिमानाचं जीवन जगवून दिलेलं आहे, जे आरक्षण दिलेलं आहे भारतीय संविधानाच्या माध्यमातून, जो आम्हाला लढण्याचा जो अधिकार दिलेला आहे तो जे एक महापुरुषांचा ऋण फेडायचा म्हणून या संघटनेच्या वतीनं एक सामाजिक बांधिलकी हा एक उद्देश डोक्यामध्ये आम्ही आणला आहे आणि सर्व कलावंत मिळून एक प्लॅनिंग तयारी केली की आपण नेहमीच कलावंतांसाठी रस्त्यावर उतरतो, आम्ही न्याय देतो, पण एक याच संघटनेच्या माध्यमातून आपण रक्तदान जर शिबिर घेतला आणि आपल्या रक्ताने जर 10-20 लोकांचे जर प्राण वाचत असतील तर हे आमच्या संघटनेसाठी खूप मौलिक बाब आहे आणि एक आपण संघटनेसाठी एक सामाजिक काम करत आहोत हे सुद्धा आम्हाला दाखवायचं होतं। दुसऱ्या पद्धतीनं राजर्षी शाहू महाराजची जयंती झालीच, पण डॉक्टर बाबासाहेब आज योगायोग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जो त्यांना जी पदवी मिळाली बॅरिस्टर ऑफ लॉ जी पदवी मिळाली त्या पदवीलासुद्धा आज 100 वर्ष पूर्ण झाले। हा दुहेरी कार्यक्रम या ठिकाणी आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून गेलेला आहे। आमच्या 30 कलावंतांनी यादी दिली होती, पण त्यापैकी 20 लोकांचं आम्ही रक्तदान या ठिकाणी दिलेलं आहे। काही लोक BP शुगरमध्ये त्यांना कापण्यात आलेलं आहे, पण योगायोग काय उशिरा हो काय होईना बरेचसे कलावंत या ठिकाणी आलेले आहेत। या कार्यक्रमासाठी आमच्या समाज कल्याणचे सभापती मदनभाऊ रामटेकेसुद्धा होत्या, सामाजिक आमच्या जिल्हा परिषदच्या माहेश्वरी ताईसुद्धा होत्या। त्यांच्याकडे आम्ही मागणी पण केली की समाज कल्याणचे ज्या स्कीम असतील त्या कलावंतांसाठी आपण द्याव्यात। त्यांनी आपल्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलं आहे की कलावंतांसाठी भरपूर स्कीम आहेत, त्या स्कीम सगळ्या आम्ही कलावंतांच्या या संघटनेसाठी आम्ही देणार आहोत आणि तुमच्या पाठीशी नेहमी आम्ही उभे राहणार असं सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर हे होते प्रबोधनकार प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटनेचे कार्यकर्ते यांनी सांगितले की आम्ही कला तर दाखवतो पण आमची एक सामाजिक बांधिलकी म्हणून काहीतरी समाजाला देणं लागते। त्या दृष्टिकोनातून त्यांनी एक आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक 20 लोकांचे या ठिकाणी रक्तदान केलेले आहेत, ज्या रक्तदानामुळे 20 लोकांचे प्राण वाचू शकतील असंही मत या ठिकाणी आणि समोरसुद्धा ते सामाजिक बांधिलकी म्हणून कार्य करत राहील अशा पद्धतीने मत व्यक्त केले। मी DG रंगारी, एशियन न्यूज, भंडारा।